आंतरजातीय विवाह केला म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाची सासऱ्यानं हत्या केल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्र सुन्न झालाय. अशातच उरणमध्ये प्रेम प्रकरणातून संतापजनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उरणमध्ये ही भयानक घटना घडली आहे. यशश्री शिंदे वयवर्ष 22 असं या दुर्दैवी युवतीचं नाव असून ती उरणमधील NI हायस्कूल जवळ राहायची. ही तरुणी गुरुवारपासून गायब होती. मागील 3 दिवसांपासून या तरुणीचा शोध घेतला जात होता पण ती कुठेही सापडली नाही. आज शनिवारी पहाटे पोलिसांना या हत्येची माहिती मिळाली. उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ तिचा मृतदेह आढळला. त्यावेळी तिचा मृतदेह पाहण्यासारखा नव्हता. तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. या तरुणीचा निर्गुण खून करून मृतदेह फेकून दिला होता. या तरुणीच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले होते. हात पाय स्तन कापून आणि गुप्तांगावर वार केलेल्या भयावह अवस्थेत मृतदेह आढळला. मृतदेह पाहून पोलीस हादरले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलंय. या घटनेसंदर्भात पोलिसांना आरोपींचा शोध सुरू केला असून आरोपी हा उत्तर प्रदेशमधील राहणारा असून तो मूळ गावी पळून गेल्याचं तपासात निष्पन्न होत आहे.